मंडई शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांचं नाव सातारा लोकसभेसाठी जाहीर करण्यात आलं आणि साताऱ्यात पवार समर्थकांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. पण इतके सगळे ताकदीचे उमेदवार रेसमध्ये असताना पवारांनी शशिकांत शिंदे यांच्यावरच विश्वास का टाकला? शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन शरद पवार यांनी कोणत्या गोष्टी साध्य केल्यात त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. नमस्कार, मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडई शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज साताऱ्यात आले. साताऱ्याच्या सीमेवर सारोया पुलावर कार्यकर्त्यांनी तुतऱ्यांचा गजर करत त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं. सातारा शहरासह ठिकठिकाणी गावोगावी तुतारी आणि ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की मी शरद पवारांचा आदेश आल्यानंतर ताबडतोब निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. परिणामांचा विचार मी कधीही केला नाही. सर्वसामान्यांना सोबत घेऊन ही निवडणूक मी लढणार आहे. लोकांना जो अपेक्षित बदल हवा आहे तो बदल देण्याचा मी प्रयत्न करीन. सातारा हा छत्रपती शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पुरोगामी जिल्हा आहे. साताऱ्याने कायम पुरोगामी विचारांची पाठराखण केली आहे. महाविकास आघाडी आणि जनतेच्या पाठिंब्यावर मी निवडणूक लढवणार आहे. लोकांमध्ये सत्ताधारी लोकांबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि ती या निवडणुकीत मतदानातून बाहेर पडेल. साताऱ्यात प्रवेश करताना माझे सर्व स्तरावरील लोकांनी स्वागत केलं आहे. त्यामध्ये शेतकरी तरुणांची संख्या ही मोठी आहे. हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महाविकास आघाडीने दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करीन. शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या विचारांचे लोक माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि पुन्हा एकदा या जिल्ह्यात इतिहास घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा जिल्हा यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांचा आहे हे येथील सातारकर दाखवून देतील. या निवडणुकीत मला कोणाचेही आव्हान नाही. मी कोणाला आव्हान देणार नाही. मी जनतेच्या आव्हानावर निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु निवडणूक तत्वांना मुद्द्यांना घेऊनच करायची असते. माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हेच मला माहीत नाही आणि माझी स्पर्धा कोणत्याही उमेदवाराशी नाही. माझी स्पर्धा तत्वांची आहे. मी साताऱ्यात कोणालाही आव्हान देणार नाही. मी साताऱ्याचा विकास करण्याचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढविण्याचा प्रयत्न करेन असं साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. आता हे झालं त्यांचं मत. पण शरद पवार यांनी नेमका कोणता विचार करून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यातून काय साध्य केलंय तर ऐका. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शशिकांत शिंदे यांचा रीच. मंडई महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा शरद पवार गटाला मिळणार हे जवळपास फिक्स होतं. सुरुवातीला विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हेच साताऱ्याची जागा लढवतील असं म्हटलं जात होतं. पण त्यांनी आजाराचं कारण सांगून निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर पवारांपुढं उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न होता. पुढं मग सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे या इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली. अगदी छत्रपती उदयनराजे यांना देखील शरद पवार आपल्या पक्षातून उमेदवारी देतील अशा चर्चा साताऱ्यात रंगल्या होत्या. पुढं अजितदादा गटात नाराज असलेले नितीनकाका पाटील हे सुद्धा शरद पवार गटात येऊन निवडणूक लढणार अशा चर्चा होत्या. पण नंतर शरद पवार यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. कुणीतरी स्ट्रॉंग उमेदवार पाहिजे, त्याचा कार्यकर्त्यांशी चांगला कनेक्ट पाहिजे, ज्याचा जनसंपर्क तगडा तर असेलच पण मतदारसंघातल्या नेत्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असतील अशी शरद पवारांची भूमिका होती. तसा सातारा हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा आहे. पश्चिम महाराष्ट्रात साताऱ्याला शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखतात. त्यामुळे सातारकर नक्कीच पवारांनी दिलेल्या उमेदवाराला समर्थन देतील याची खात्री पवारांना आहे. म्हणून त्यातल्या त्यात तगड्या नेत्याला उमेदवारी द्यायचा प्लॅन पवारांनी आखला होता. शशिकांत शिंदे यांनी 2 वेळा जावळी तर 2 वेळा कोरेगाव विधानसभेचं प्रतिनिधित्व केलंय. त्यांचा कोरेगाव, सातारा, जावळी, वाई, खंडाळा भागातले नेते आणि कार्यकर्त्यांशी चांगला कनेक्ट आणि प्रभाव आहे. दरम्यान मानखटावचा जो भाग कोरेगाव विधानसभा क्षेत्रात येतो तिथं राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांचा थोडा बहुत प्रभाव आहे. तिथूनही शशिकांत शिंदे यांना चांगलं लीड मिळू शकतं असं म्हटलं जातंय. बाकी कराड आणि पाटण भागातून श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, पाटणकर हे आघाडी धर्म म्हणून शशिकांत शिंदे यांच्या पाठी ताकद उभी करतील असं बोललं जातंय. तसंच विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे शिवेंद्रसिंह राजे आणि उदयनराजे यांच्यामधलं वितुष्ट आता मिटलं असलं तरी जावळी विधानसभेसाठी शिवेंद्रराजेंना शशिकांत शिंदे यांची मदत लागते असं मागच्या निवडणुकीत दिसून आलं होतं. त्यामुळे ते सुद्धा स्थानिक गणित लक्षात घेऊन शशिकांत शिंदे यांचं काम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच आणखी सांगायचं म्हणजे वाशी मार्केटवर असणारी त्यांची एक हाती कमांड, माथाडी कामगारांचा त्यांना मिळणारा सपोर्ट,
सातारा जिल्ह्याच्या ज्या विविध भागातले माथाडी कामगार वाशी आणि पुणे मार्केटला कार्यरत आहेत त्यांचं जाळ शशिकांत शिंदे यांच्यासाठी कार्यरत होण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या रूपात महायुती पुढे तगडा आव्हान उभं केलंय. दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे निष्ठा आणि सिंपथी कार्डचं परसेप्शन. मंडई अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष फोडल्यानंतर बऱ्यापैकी आमदार त्यांच्यासोबत निघून गेले, पण शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील यांच्यासारखे काही निष्ठावान नेते मात्र शरद पवारांशी निष्ठा राखून राहिले. शशिकांत शिंदे यांनी तर 2019 पहाटेच्या शपथविधी प्रकरणात पवारांची असलेली निष्ठा दाखवून दिली होती. पवारांच्या एका शब्दावर त्यांनी नॉट रिचेबल होण्याच्या तयारीत असणाऱ्या आमदारांना पुन्हा पवारांकडे माघारी आणलं होतं. त्यानंतर पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली होती. शिंदेच्या त्या निष्ठावंत इमेजचं मतदारसंघात उत्तम परसेप्शन करता येऊ शकतं याचा पवारांना अंदाज आहे. तसंच राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांना जी सिंपथी मिळतीये ती सिंपथी सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनाही मिळू शकते असं म्हटलं जातंय. कारण सातारा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. तसंच एका बाजूला शशिकांत शिंदे यांचं नाव घोषित झालं असलं तरी महायुतीच्या उमेदवारीबाबत अजूनही तयात मयात खेळ सुरू आहे. शशिकांत शिंदेसारख्या तगड्या उमेदवाराचं नाव घोषित करून आता पवारांनी महायुतीला अजूनच संभ्रमात टाकलंय. महायुती जितका उशीर करेल तितका त्यांना जास्त फटका बसेल, कारण शरद पवार यांनी लीड बाय फ्रंट भूमिका घेत शशिकांत शिंदे यांची फक्त उमेदवारी जाहीर केली नाही तर त्यांना प्रचार सुरू करण्यासही सांगितल्याचं कळतंय. आजच शिंदे यांनी पाचवडचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधलाय. तिसरा मुद्दा म्हणजे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यातल्या सुप्त संघर्षाचा फायदा उठवता येईल. मंडई तसं तर शशिकांत शिंदे आणि उदयनराजे हे एकमेकांचे विरोधक मानले जात नाहीत, कारण 2009 आणि 2014 शशिकांत शिंदे यांनी छत्रपती उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीत जावळी आणि कोरेगाव मधून मोठी मदत पुरवली होती. तर विधानसभेत उदयनराजे शशिकांत शिंदे यांना मदत पुरवायचे. दोन्ही टर्मला त्यांचं हे मैत्रीचं समीकरण चांगलंच वर्क झालं. पण मतदारसंघातील काही स्थानिक राजकीय जाणकार असा दावा करतात की 2019 शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंना लोकसभेला मदत पुरवली होती, मात्र उदयनराजेंनी विधानसभेवेळी महेश शिंदे यांना साथ दिली, त्यामुळे शशिकांत शिंदे यांचा थोडक्यात पराभव झाला. त्यामुळे जावळी आणि कोरेगाव मधील शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांच्या मनात तो सुप्त रोष कायम आहे. त्याचा फायदा उठवण्यासाठी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना फ्रंटलाईन केल्याचं बोललं जातंय. आता या उपर सांगायचं म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी शशिकांत शिंदे यांनी आपल्या माथाडी कामगारांच्या साथीने मुंबईत मराठा आंदोलकांची जेवण खाण्याची राहण्याची उत्तम सोय केलेली होती. त्याबद्दल खुद्द जरांगे पाटलांनी शशिकांत शिंदे यांचे आभार मानले होते. ती गोष्ट देखील येत्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडेल असं म्हटलं जातंय. पण त्याबद्दल शशिकांत शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की मी त्यावेळी समाज बांधवांप्रती असलेलं कर्तव्य केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बांधवांची सोय करणं हे माझं कर्तव्यच होतं. राज्यात फक्त मराठा समाजाचाच प्रश्न नाही तर धनगर समाजाचंही अपील फेटायला आहे. OBC समाजामध्येही असंतोष आहे. सर्व जाती जमातीमध्ये आणि समाजामध्ये वाद लावण्याचे काम या शासनाने केले आहेत. मी कालच जाऊन अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी माझा सत्कार केलाय. मात्र प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपल्या पक्षाचं काम करत असतो. मी त्यांना मदतीची साथ घालीन, ते त्यांच्या पद्धतीने मला मदत करतील. तर शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन शरद पवार यांनी या 3 गोष्टी साध्य केलेल्या आहेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी साताऱ्यात नेमकी कोणती खेळी खेळली आहे? शशिकांत शिंदे साताऱ्याचे पुढील खासदार होऊ शकतात का? महायुतीकडून साताऱ्यात नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाईल? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.